माझ्या कर्मचारी बांधवांनो, मी कर्मळागरचा चालक बोलत आहे। तरी मी जे काय सांगत आहे माझ्या माहितीनुसार, ते थोडी माझ्या माहितीनुसार तुम्ही थोडी माहिती तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही थोडे ऐकून घ्यावे। काल जे आतमध्ये गेलो होतो तर तिथे असे आढळून आले की आतमध्ये गेल्यावर असे आढळून आले की तिथे 5 कागद दिली, त्या 5 कागदावर सह्या घेण्यात आल्या। त्याच्यात एक असा प्रकारचा होता की आपण दुकोट्यात आहेत, ह्या दुकोट्याच्या ह्याच्यात कुठं जाणार नाही, गेलं तर जे प्रशासन कारवाई करेल ते मला मान्य आहे। दुसरी गोष्ट की जे शासनाने जे काय दिलं आहे ते मला मान्य आहे। तिसरी गोष्ट जी कारवाई होईल गैरहजेरीबाबत हिथून मागटली, ते आपले अपील म्हणजे आपली जी आवेदन पद्धत त्याच्यानुसार ते मला मान्य आहे। असे म्हणून त्यांनी ज्या सह्या घेतल्या आहेत आणि आपल्या दुकोटा फोडायचं काम ते चालू केलं आहे हे राजकीय पुढाऱ्यांनी, ह्या कुठल्याही भूलतापांना तुम्ही बळी पडू नका आणि आपला दुकोटा हा असा चालू राहू द्या। कुठलेही राजकीय पुढारी येतात आणि आपला दुकोटा फोडण्याचं काम करतात, त्यांना ह्या निकालापर्यंत 51% लोक हे कामावर जायचं आणि हजर करून घेऊन दुकोटा फोडून हजर करून घ्यायचे असं कोर्टात दाखवायचं आहे। तरीही माझ्या बांधवांनो, तुम्ही दुकोटा फोडू नका आणि आपल्या ह्याच्यावर आपली ही लढाई आहे ती अस्तित्वाची आहे, ह्याच्यावर आपण ठाम राहा आणि इथून पुढे कितीही राजकीय पुढारी आले, कुठले संघटना आल्या, तरी त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका आणि आपल्या ह्या अस्तित्वाच्या लढाईवर ठाम राहा। डंके की चोट पे विलीनीकरण होणार, डंके की चोट पे विलीनीकरण, डंके की चोट पे विलीनीकरण। कामगार